तारुण्यभानचा आजचा विषय दुसरे एक नशा मोठ्या प्रमाणामध्ये दिसते, शहरांमध्येही दिसते, ग्रामीण भागातही दिसते। खरंच खेद वाटतो, दुःख होतं की एवढा प्रगल्भ मेंदू असलेला माणूस पण नशेच्या आहारी जेव्हा जातो तो काय काय करू शकतो। अनेकांना दारू, तंबाखू, ड्रग्स, हुक्का अशी विविध व्यसनं करतात आणि कशातच त्यांना किक मिळत नाही। आणि मग ते किक मिळवण्यासाठी ते स्नेक बाईटची नशा करतात, सापाकडनं चावून घेतात, दंश करून घेतात आणि जे ते जे सापाचं विष असतं ते विष त्यांच्या रक्तामध्ये भिनलं की निश्चित पडतात, त्यांना त्याच्यातनंच किक मिळते। किती भयंकर! विषारी साप म्हटलं की आपल्या अंगावर शहारे येतात। कोणी सापाच्या जवळ जात नाही, दूर पळण्याचा प्रयत्न करतात, पण इथे मात्र होतं उलटच की इतका त्याचा अंमल चढतो की ती माणसं जाऊन जाऊन पैसे खर्च करून आपल्याला विषारी सापाचा दंश करून घेतात। आणि लोकांच्या असहायतेचा फायदा घेणारे समाजामध्ये असतात अशी किती माणसं रस्त्यावरनं फिरतात। शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतं, त्यांच्याकडे छोट्या छोट्या डब्या असतात आणि त्या डब्यांमध्ये ते विषारी काही विशिष्ट सापाचे छोटे छोटे पिल्लं आपल्या डब्यामध्ये ठेवतात आणि मग त्यांना एखादा गिराईक मिळाला की त्याच्याकडनं पैसे घेतात आणि मग ती व्यक्ती आपल्या जिभेवरती त्या सापाचा दंश करून घेते आणि त्याच्यातनं नशा अनुभवते। तुम्हाला वाटेल की पिल्लू आहे, त्याच्यामध्ये विष नसेल, नाही। मोठ्या सापांमध्ये जेवढं विष असतं ते तसंच विष पिल्लांमध्ये पण असतं, त्यामुळे विषारी सापाचं पिल्लू म्हणजे धोका नाही या भ्रमामध्ये राहू नका आणि इतक्या भयंकर स्टेजपर्यंत जाऊ नका। त्या स्टेजपर्यंत पोहोचण्याच्या आधीच मागे वळा, परत फिरा आणि समजा चुकून जर असं व्यसन लागलं तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या व्यसनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा। सापाचं विष शरीरामध्ये गेलं तर त्याचे दुष्परिणाम होणारच, फार लवकर त्याचे दुष्परिणाम शरीरावरती व्हायला लागतात। ते विष शरीरभर भिंतं, हृदयविकार होतात, मूत्रपिंड किंवा किडनी कायमस्वरूपी निकामी होते आणि फार लवकर त्याच्यामध्ये मृत्यू येतो। इतरही अनेक प्रकारचे नशा अनेक तरुण मुलं मुली करतात, लहान मुलं मुली करतात। काय काय नशा करतात? कफ सिरप, त्या कफ सिरपमध्ये कोडीन नावाचं एक औषध असतं आणि त्याच्यामुळे थोडंसं काही जणांना सुस्ती वाटते, काही जणांना थोडंसं बरं वाटतं, तर कफ सिरपच पितात, बाटल्याच्या बाटल्या रिचवतात। काही जण आयोडेक्सच खातात। काही महाबहादर तर मी असे पाहिलेले आहेत की जे ब्रेडची जी स्लाईस असते त्याच्यावरती बटर किंवा जॅम लावण्याच्याऐवजी आयोडेक्स लावतात आणि तसं खातात। काही जण व्हाईटनर्स जे असतात ते सुंगतात। काही जण कारच्या ज्या जुन्या बॅटरी वगैरे असतात ते खाण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातून त्यांना नशा मिळते। मी असे पण पुरुष पाहिलेले आहेत की ज्यांना ओरल पिल्स म्हणजे कुटुंब नियोजनाच्या ज्या गोळ्या बाया घेतात त्या गोळ्यांची त्यांना नशा लागते। माझ्याकडेच आलेले पेशंट्स आहेत, त्याच्यामध्ये खरं म्हणजे स्त्रीरस असतात, इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन, काय त्याच्यातनं त्यांना मजा मिळते, किक मिळते माहिती नाही, पण एका दमात चार चार, पाच पाच, दहा दहा पाकिट ते रिचवतात आणि त्याच्याशिवाय ते राहतच नाहीत। आश्चर्य वाटतं, पण अशा विविध प्रकारच्या नशा करणारी माणसं आपल्या समाजात आहेत आणि त्यामुळे मी स्वतः त्याच्यापासून दूर राहीन
माझ्या घरची माझी मुलं असतील, मुली असतील, माझे शेजारपाजारी असतील, त्यांना अशा पद्धतीची जर लत लागलेली असेल तर मी त्यांना समजावून सांगेन, त्यांचं समुपदेशन करून घेईन, त्यांना व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करेन. तर या गोष्टी आपण करायला पाहिजेत आणि या व्यसनातून बाहेर येण्याच्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. अगदी रस्त्यावरती तुम्हाला दिसतात, रस्त्यावरती पुष्कळदा चारचाकी वाहनं जात असतात, त्याचं इंधन कधी ते पेट्रोल किंवा डिझेल खाली पडत असतं, ते सुद्धा चाटणारी मुलं असतात. बूट पॉलिश, ते बूट पॉलिश चाटणं अशी पण मुलं असतात. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचं व्यसन गरज नसताना ते घेणं आणि मग त्याच्यावरती आपला पूर्ण ताबा जाणं आणि पूर्णपणे आपण त्या व्यसनावरती निर्भर होणं असं जर घडत असेल तर ते निश्चित आपल्यासाठी वाईट आहे. आणि योग्य वेळी त्याची दखल घेऊन त्याच्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.